हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळच्या वाजलेले आहेत 5. तर हे सोप्याचे कवर असतात, ते मी मशीनला सकाळी लावलेलं होतं. आता मशीनची जी कपडे लावते ती खालीच ल टाकते, जिथं ओपन स्पेस आहे तिथं. पण जे जाड कपडे आहेत त्याला जरा चांगलं ऊन असलं की चांगले वाळतात, आणि सोप्याचं कवर वगैरे जाड आहेत म्हणून ते मी वरती टाकलेलं. तर आता हे छान सुकलेलं आहेत आणि हे कुशन वगैरे हे हलके असतात कपडे, कवर जे म्हणजे त्यामध्ये जास्त वजन असेल, जड नसतील तर ते पटकन सुकतात, कारण मशीनमध्ये बऱ्यापैकी सुकले नसते. आणि काल आता आठवडीची ना यात्रा चालू आहे, चालू होऊन पण मला वाटते 2 ते 4 दिवस झाले असतील. तर रात्री आम्ही म्हणजे काल रात्री रविवारी रात्री आम्ही यात्रेकडे गेलो, तर शूट केले होते. तर आता पहिले कशी आठवडीची यात्रा असायची खूप मोठी असायची, पण आता काय एवढी मोठी यात्रा नसते, म्हणजे ठीक असते. पण पहिले म्हणजे पूर्वी असायची, त्यावेळी म्हणजे भरपूर दुकानं गर्दी असायची, तर आता माणसांची सुद्धा तेवढी गर्दी यात्रेमध्ये नव्हते. ही आहे माझी दूट भाजी. तर आम्हाला वाटलं की यामध्ये बसवल्यानंतर रडेल बसणार नाही, पण ती दिवस छान निवांत बसली आणि नंतर उतरायलाच नको म्हणत होती. तर यामध्ये दोघीच होत्या, अजून एक मुलगी होती छोटी. तर मुलं काही कामे कुठे आकाश पायलट वगैरे बसली नाही, फक्त हे रिया थोडा वेळ यामध्ये खेळली. नंतर आम्ही सगळी यात्रा फिरलो आणि आलो. तर इथं बनवलेलं आहे तूप. तर झालं असं की आता इथे शेजारचेच एक जण मुंबईला जाणार होते, तर त्यांना तूप पाहिजे होतं. तर त्यांनी अगोदर 1 किलो नेलेलं आणि अजून 1/2 किलो द्याच म्हणून बसले. आता सगळं काढून बघितलं पण ते 1/2 भरत नव्हतं, परत जी साई होती ती मी त्याचं तूप केलं आणि मग त्यांना 1/2 किलो एवढं तूप दिलं. त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे गावाकडं किंवा तुमच्याकडं कसं असं गावाकडे चांगलं प्युअर एकदम तूप भेटतं, तसं मुंबईला तूप भेटत नाही. तर त्यांना नंतर ते म्हणजे 1.5 किलो त्यांनी तूप नेलं. तर इथं ना मी आता मिरचीचा ठेचा पण आपण बनवतो, पण अशा पद्धतीने मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता जी मिरची कमी तिखट असते ना, त्याचंच आता हे मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचं लोणचं पण ह्याला म्हणतात. तर तेलामध्ये मी जिरं मोहरी छान फुलल्यानंतर ह्या कट केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या टाकल्या. मिरच्या ह्या तिखट असल्या तर ह्याचं ना म्हणजे भाजायला टाकल्यानंतर ठसका खूप जोरात लागतो, त्यामुळं जर घरामध्ये कोण नसेल त्यावेळेसच म्हणजे लहान मुलं वगैरे नसताना हे बनवायला घ्या. आणि शक्यतो मिरची ह्याला कमी तिखटच पाहिजे, जास्त मिरची तिखट असेल तर अशा पद्धतीनं जर मिरचीचं लोणचं किंवा तुम्ही ठेचा काय म्हणत असाल ते केलं तर ना खूप तिखट होतं, त्यामुळं जेवढी कमी तिखट मिरची असेल ती घ्या. आणि मिरची भाजणं तेलामध्ये अशी भाजून घेतली, यामध्ये मीठ टाकलं मिरची व्यवस्थित भाजावी म्हणून, आणि मिरची ही जरा तिखटच होती. आता दारातल्याच मिरच्या तोडून आणलेल्या होत्या आणि त्यामध्ये बिया भरपूर असल्यामुळं जास्तच तिखट लागलं, ते ठसका उठायला लागला म्हणून त्याच्यावरती झाकलं. आणि वरून लिंबू टाकलं, कोथिंबीर टाकलं आणि अजून याला हळद थोडीशी टाकली, जिरे पावडर थोडीशी आणि धना पावडर थोडीशी यामध्ये मी टाकली. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं भरपूर सगळा लसूण आणि शेंगदाण्याचं कूट असं जास्त बारीक केलेलं नव्हतं, थोडंसं जाडसरच असं ठेवलेलं होतं. आणि अजून थोडंसं लिंबू यामध्ये, मिरची तिखटला जरा जास्त होतीच म्हणून म्हटलं अजून थोडंसं लिंबू यामध्ये टाकावं. आणि लिंबू टाकून मग हे असं छान मिक्स करून घेतलं आणि परत ह्याला म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडंफार लागलं तर तेल तुम्ही अजून वरून टाकू शकता, मिरची जर तिखट असेल जास्त तर छान मिक्स करून अजून हाकून याच्यावरती अजून एक म्हणजे वाफ काढून घेतली. आणि नंतर थंड होण्यासाठी हा खरडा जो बनवलेला होता किंवा मिरचीचा ठेचा तो नंतर असा उघडाच ठेवून दिला, म्हणजे पूर्ण थंड होईपर्यंत, नाहीतर म्हटलं तो खराब हो म्हणजे याला जर पाणी सुटलं तर ते खराब होऊ शकतं. तर इथं सकाळी डब्याला मुलांच्या डब्यासाठी अख्खा मसूर बनवलेला होता आणि हा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. तर मिरचीचा ठेचा असेल तर त्याच्याबरोबर हे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे किंवा ओल्या शेंगा असतील तर त्या छान लागतात. तर आजचं हे सकाळचं असं जेवण होतं. तर आता व्हिडिओमध्ये मी म्हणजे सकाळचं काय थोडंफार शूट केलेलं असतं, संध्याकाळचं काय आणि असं म्हणून दिवसभराचा व्हिडिओ बनवते. तर सकाळीच मी सोपा साफ केलता ब्रशनं. अगोदर काय करते की कपड्याचा जो आपला ब्रश असतो सॉफ्ट ह्याचा,
त्यानं सगळा सोपा त्यातली धूळ जेवढी निघते तेवढी काढून घेतली. नंतर सोपा पुढं सारून सोप्याच्या मागे पण पाठीमागं पण बघा, एक 15 दिवसातून किंवा महिन्यातून तरी तेव्हा आपल्याला सोपा सरकावून झाडावं लागतं, किंवा 8 दिवसाला जरी झाडलं तरी त्यामागे आपण खालून झाडू फिरवतो पण तेवढं पाठीमागे एकाधी का होईना जाळी होतेच. त्यामुळे सकाळी मला वाटतं अर्धा तास गेला मला पूर्ण, मी सोपा क्लीन केला सगळा, पुढं सरकवून सगळी धूळ काढून घेतली होती. नंतर हे कवर सगळे कुशनचे कवर हे सगळं धुवून घेतलेलं होतं, तर आता हे छान वाळलेलं होतं, तर आता हे कवर पण लावून घेतलं आणि ते टाक सोप्याला कवर पण बसवून दिलं. तर मुलं शाळेतनं आलेली होती, तर आज असं दुसरं काय त्यांना खाण्यासाठी आज सगळं संपलं होतं, तर म्हणून आज त्यांना चहा बिस्किट त्यांनी म्हणजे त्यांना पाहिजे होतं. आता थंडीत कसं भुका पण थोड्याशा जास्त लागतात, तर चहा रोज देत नाही त्यांना, कधी तर असं त्यांची इच्छा झाली तर एका दिवशी चहा देते. आता नंतर चहाची भांडी पण लगेचच धुवून घेतली, तर आता पेरू पण आता त्यांना जसं कुणाला खायचं असेल तसा मग तोडून आणायचा आणि द्यायचा. तर पेरूला कट करून त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि तिखट टाकलं की छान लागतं. अजून तुम्ही चाट मसाला वगैरे टाकलं तर ते पेरू चाट किंवा अमृत चाट बनवतात बघा, ते सुद्धा छान लागतं बारीक कट करून. तर यावरती मी फक्त आपलं नेहमीचं जे काळं तिखट घरात असतं ते आणि मीठ टाकलेलं होतं. आता भात लावलेला आहे आणि आता मला ह्यांना आता लगेचच जेवायचं होतं. तर आमच्या मम्मीने कारल्याची भाजी केलेली होती, 4 वाजता त्यांनी केलेले होते, आणि आता मला मग फक्त एक भाकरी करून त्यांना द्यायची होती आणि परत मग बाकीचा आमच्या राहिलेल्यांचा स्वयंपाक करायचा होता. तर हे तर एक आता एक भाकरी मोठीशीच झाली थोडी, कारण थोडंसं पीठ राहत होतं, आता तेवढंच पीठ कुठं ठेवायचं म्हटलं, मग थोडी मोठीच होईल तेवढी भाकरी केली सगळ्याच पिठाची आणि परात तशीच ठेवली. आता परत मला म्हणजे चपात्याची कणिक पण मळायचे, पण अगोदर त्यांना जेवायला द्यायचं होतं. तर हे मम्मीनी कारलं बनवलेलं होतं आणि सकाळचं जर ठेचा केलेला होता तो पण होता आणि अख्खा मसूर पण अजून थोडासा शिल्लक होता, मग त्यांना जेवायला दिलं. तर आता इथं मी परत खीर बनवायला घेतली, तर मुलांना खीर खायची होती आणि नारळ पण फोडलेला ओला नारळ शिल्लक होता, म्हणून इथं मी थोडेसे तांदूळ आहेत ते असं तव्यावरती थोडंसं तूप टाकून अगदी 1/2 चमचा तूप टाकून तांदूळ भाजून घेतलं आणि भाजलेलं तांदूळ असं एका पातेल्यात काढून त्यामध्ये पाणी टाकायला म्हणजे थंडच पाणी टाकलं जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते, आणि एक 15-20 मिनटं किंवा 1/4 तासासाठी भिजत ठेवलं तरी चालतं, किंवा वेळ नसेल तर तुम्ही 10-15 मिनटंसुद्धा ठेवू शकता. आणि इथं जे दूध सकाळी तापवलेलं होतं तर त्याच दुधामध्ये आता 1/2 लिटरला जास्तच दूध आहे हे, म्हणजे 1 लिटर होतं त्यातलं संपून तेवढं राहिलेलं होतं, तर त्यात मी अजून पाणी टाकलं आणि खीर बनवायला म्हणजे घेतला. तर यामध्ये साखर म्हणाल तर आता आपली जी एक मूठ असते ना, जर आपण अशी भरून टाकली तर ती 50 ग्रॅमची एवढी मूठ होते, तर अंदाजे 3 मूठ एवढी साखर टाकली यामध्ये. आणि जो नारळ होता, आता नारळाची पाठीमागची साल पण काढू शकतो आपण, म्हणजे खीर आपली अजून छान व्हाईट म्हणजे पांढरी शुभ्र दिसते. तर आता मी गडबडीत हे काढली नाही आहे, असेच नारळ खिसून टाकू शकता किंवा असं बारीक करून तुम्हाला जसं आवडेल तसं, किंवा नारळाचं दूध सुद्धा काढून टाकलं जातं. तर मी अगदी झटपट मिक्सरला हे बारीक करून घेतलं आणि गॅस चालू आहे, म्हणजे दूध आणि पाणी साखर हे एवढंच यामध्ये मिक्स आहे. तर आता यामध्ये हा नारळ पण टाकला आणि जे भाजून तांदूळ ठेवलेलं होतं ते पण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे बारीक केलं. अगदी रव्यासारखंच हे जाडसर ठेवलं, म्हणजे अगदी जास्त पण चिकट होईल असं वाटलं नाही आणि जास्त पण मोठं ठेवलं नाही. रव्याची साईज केवढी असते अगदी आपला 0 नंबरचा रवा, त्या पद्धतीने हे बारीक रवाळ असं करून घ्यायचं. आणि आता हे टाकल्यानंतर ज्यावेळी आपण तांदळाची पेस्ट यामध्ये टाकतो त्यावेळी मात्र तिथून पुढं आपल्याला हे जे सतत असं ह्याला कंटिन्यू हलवावं लागतं, नाही तर लगेचच खाली चिकटून म्हणजे गाठी होतात, तर तसं होऊ नये म्हणून खीर बनवण्यासाठी मग जेवढं 1-10 मिनटं तरी असेल ना, मी गॅस मोठा केला आणि तिथंच बसून ते हलवून घेतलं. वरून थोडंसं 2 चमचे तूप टाकलं, गोड आहे का ते जरा बघितलं चाकून, तर साखर बरोबर तेवढी मापात झालेली होती. आता इथं मी बदाम वगैरे काही टाकले नाही, फक्त काजू थोडेसे पोळपटावरतीच असे बारीक केले, जास्त बारीक पण झाले नाहीत मग जास्त मोठे पण नव्हते, तसे टाकून घेतले. आणि आता गॅस बंद करायच्या वेळी इथं मी
वेलची पावडर टाकलेली, गॅस बंद केला आणि नंतर थोडीशी थंड झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते, कारण तांदळाची खीर असेल आणि त्यामध्ये मीठ नाही टाकलं तर मग तेवढी चव त्या खिरीला लागत नाही. तर गॅस बंद केल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि आता इथं संध्याकाळ म्हणजे आज दिवा लावायला थोडासा उशीरच झालेला होता, मी खीर आत बनवत होते तोपर्यंत. अंधार आता बघा 6 वाजता लगेचच अंधार पडतो, तर आता 6:15 झाले असतील बघा, 6:15 तर एवढा सगळा अंधार असा पडलेला होता. तरी समोर लॅम्प आहे त्यामुळे बऱ्यापैकी उजेड येतो येतो, नाहीतर अंधार हा खूप आता पडतोय. तर आता मला चपात्या बनवायच्या होत्या, तर आता त्या अगोदर हे सगळं परत खीर बनवलेलं वगैरे जे पडलेलं आहे ते परत थोडंफार असं पुसून घेतलं आणि आता इथं मला थोड्याशा चपात्या करायच्या होत्या. 1 5 ते 6 चपात्याची कणिक मळली आणि मग कणिक मळल्यानंतर परत चपात्या कणिक मळून झाल्यावर पण जी काय राहिलेली भांडी आहेत खीर बनवताना पडलेली ती भांडी पण लगेचच धुवून घेतली आणि खिरीबरोबर चपाती खीर जी आहे आता आमच्याकडे आता मुलांना अशीच खायला आवडते, त्याच्याबरोबर त्या खा ते काय खात नाहीत, सासूबाई फक्त त्याच्यासोबत चपाती खातात आणि बाकीची म्हणजे त्याच्याबरोबर फक्त नुसतीच खीर खायला आवडते. तर कोणाला पुरीसोबत आवडते तर कोणाला चपातीसोबतसुद्धा आवडते, तर प्रत्येकाला कशी आवड असते त्यानुसार. तर आता जी काय राहिलेली भांडी आहेत ती पण धुवून घेतली आणि नंतर चपात्या करून जेवायला घेतलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.